सद्गुरुजी, ते काय आहे आपल्या सगळ्यांसाठी? आपण आपले दिवस कसे जगायचे यासाठी सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? आम्हाला एकदम स्पष्ट सोप्या भाषेत सांगा, हे करा आणि तुम्ही हर्षोल्लासी किंवा आनंदी किंवा जागरूक आणि एका सुंदर सचेत मार्गाने आयुष्य जगू शकाल. जर तुम्ही सहज निरीक्षण केलं, जर प्रत्येकानं थोडा प्रयत्न करून पाहिलं, जीवनाच्या ह्या छोट्याशा गोळ्यासाठी जर सर्वांनी थोडा वेळ दिला, तुमच्या कुटुंबासाठी नको, तुमच्या करिअरसाठी नव्हे, दुसऱ्या कशासाठीही नाही, फक्त या जीवनासाठी थोडा वेळ द्या, कारण तुमच्या आयुष्यातला हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, नाही का? जरी तुम्ही एखाद्याच्या प्रेमात पडला असाल तरी सुद्धा हा जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, नाही का? तर याकडे थोडं लक्ष द्या. हे कसं घडतं त्याला तुम्ही हिशेबातच घेतलेलं नाहीये. विश्वास ठेवा, तुम्ही इथं कायमचेच असणार नाही आहात. हो, मी तुम्हाला दीर्घायुषी होण्याचा आशीर्वाद देतोय, पण एके दिवशी तुम्ही मरणार आहात, होय की नाही? म्हणून याकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही सकाळी उठलात, उद्या सकाळी कदाचित जर तुम्ही उठलात, नाही माझी काही तशी इच्छा नाही आहे, पण मला याची तुम्हाला जाणीव करून द्यायची आहे की जगात आज रात्री झोपे गेलेल्या सगळ्या लोकांपैकी 10 लाखांहूनही अधिक लोक उद्या सकाळी उठणार नाही आहेत. आणि उद्या जर तुम्ही आणि मी उद्या सकाळी उठलो तर ही एक विलक्षण गोष्ट नाही आहे का? 10 लाख लोक उठू शकले नाहीत, पण तुम्ही उठलात, ही अतिशय विलक्षण गोष्ट नाही आहे का? फक्त छताकडे बघा आणि हसा. तुम्ही अजूनही जागे आहात, तुम्ही अजूनही इथे जिवंत आहात. आणि लाखो लोकांसाठी त्यांची कोणी प्रिय व्यक्ती उठू शकली नाही, म्हणून तुमच्या आसपासच्या त्या 5-6 व्यक्तींना तपासून बघा. ते सगळेजण उठले, वा, म्हणजे हा विलक्षण दिवस आहे. तुम्ही जागे झालात आणि तुमच्या आसपासची ती प्रत्येक जीवाभावाची व्यक्ती सुद्धा जागी झाली, हा विलक्षण दिवस नाहीये का? नाही वाटत का तुम्हाला? तुम्हाला तसं वाटत नाही दिसतं, कारण समस्या फक्त एवढीच आहे, मी अमर आहे ह्या कल्पनेतून तुम्ही वावरत आहात. जेव्हा मी तुम्ही अमर आहात असं म्हणतो, प्रत्यक्षात तुम्ही अमर आहात असा विचार करत नाही आहात, पण तुम्हाला तुमच्या नश्वरतेची जाणीवच नाही आहे. जर तुम्ही तुमच्या नश्वरतेबद्दल जागरूक नसाल तर नकळतपणे तुम्हाला वाटतं तुम्ही अमर आहात, नाही का? एका दिवसामध्ये तुम्ही किती वेळा याप्रती जागरूक असता की तुम्ही नश्वर आहात? जर तुम्ही याप्रती जागरूक झाला तर वादविवाद दोषारोप करण्यासाठी तुमच्याकडे वेळ असेल का? तुमच्याकडे कोणाबरोबर भांडण्यासाठी वेळ असेल का? तुमच्याकडे तुमच्या जीवनात वायफळ गोष्टी करण्यासाठी वेळ असेल का? तुम्ही नश्वर आहात याची जर का तुम्हाला जाणीव झाली, की मग तुम्ही तुमच्यासाठी आणि सभोवतालच्या प्रत्येकासाठी जे काही अतिशय गरजेचं आहे ते करण्यापासून आणखी काहीही करणार नाही. ही एक गोष्ट जर तुम्ही केलीत, स्वतःला फक्त ही एवढी आठवण तुम्ही करून दिलीत, ही काही एक नकारात्मक गोष्ट आहे असं समजू नका. मृत्यू ही नकारात्मक गोष्ट नाही, मृत्यू ही एकमेव अशी गोष्ट आहे जी तुमच्या आयुष्याचं मूल्य वाढवते. जर तुम्ही इथं कायमचेच राहिलं असता तर तुम्हाला सहन करणं अशक्य झालं असतं. प्रत्येक जण एक दिवस मरणार आहे, ही चांगली गोष्ट नाही का? फक्त ह्या एका गोष्टीबद्दल जर तुम्ही जागरूक बनलात, आयुष्याच्या प्रत्येक क्षणी तुम्ही जागरूक आहात की मी नश्वर आहे, आज मी मरणार आहे असा विचार करण्याची तुम्हाला गरज नाही, आपला तो हेतू नाही, शक्य तितक्या जास्त आपल्याला इथं जगायचंय, ही एक गोष्ट नेहमी तुमच्या लक्षात असली पाहिजे. एके दिवशी मी मरणार आहे, फक्त ह्या एका गोष्टीबद्दल जर तुम्ही जागरूक राहिला तर स्वाभाविकपणे तुम्ही आध्यात्मिक व्हाल. दररोज प्रत्येक क्षणी जर तुम्ही स्वतःला ही आठवण करून दिलीत की हे एक अगदी क्षणिक जीवन आहे, मी नश्वर आहे, एके दिवशी मी संपेन, फक्त 2 दिवस हे करून पहा, स्वतःमध्ये तुम्ही काहीतरी खरोखर अगदी विलक्षण व्हाल, एवढंच तुम्हाला करायचंय. हे अतिशय सुंदर आणि सोपं आहे. एवढंच तुम्हाला करायचंय. जर तुम्हाला जीवनाचं मोल जाणून घ्यायचं असेल तर एवढं जाणून घ्या की हे जीवन एक अगदी क्षणिक घटना आहे.